जय हिंद। मी ब्रिगेडियर हेमंत महाजन फेसबुक लाईव्हमध्ये आपलं स्वागत करतो। आजचा विषय आहे बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांवरती जे अत्याचार होत आहेत त्या अत्याचारामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे। आपण त्याच्याविषयी बोलू। तिथे हिंदू, शीख, जैन, बुद्ध यांच्यावरती वाढते हल्ले होत आहेत, त्यामुळे त्याच्यामधले अनेक जण भारतामध्ये पलायन करू शकतील, तर आपण त्याच्यावरती बोलू। दुसरं, याच वेळी सरकारने एक कायदा जाहीर केला, ज्यामध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला जास्त कायदेशीर अधिकार देण्यात आलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की बॉर्डर सिक्युरिटी फोर्स जे आहे ते इंटरनॅशनल बॉर्डर जी पाकिस्तानला लागलेली आहे, जी सुरू होते जम्मूपासून तर खालती रण ऑफ कच्छपर्यंत, तिथे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आपल्या सीमेवरती गार्ड करतं, तर तिथे त्यांना जास्त अधिकार देण्यात आलेले आहेत। आणि याच्याशिवाय भारत बांगलादेश जी सीमा आहे तिथेसुद्धा त्यांना वाढते अधिकार हे देण्यात आलेले आहेत। तर याचं नेमकं विश्लेषण काय, यामुळे आपल्या देशाचा किती फायदा होईल आणि यामुळे देशाची जी सुरक्षितता आहे ती कशी वाढेल, याच्यावरती आपण विश्लेषण करू। याशिवाय काश्मीरमधून जे अल्पसंख्याक जे तिथे हिंदू वगैरे होते त्यांनी तिथून पलायन करायला सुरुवात केलेली आहे, आजच्या पेपरमध्ये त्याची पुष्कळ जास्त माहिती आहे। याच्याशिवाय जे आपली सीमा आहे चीनला लागलेली, त्यामध्ये जी चीनची आक्रमकता आहे याविषयी मीडियामध्ये बऱ्यापैकी कव्हरेज आलेलं आहे। म्हणजे थोडक्यातच पाकिस्तान आणि चीन भारताविरुद्ध 365 दिवस जे आक्रमक हायब्रिड वॉर चालवतो आहे त्याचे जे आता लेटेस्ट पैलू आहेत, या पैलूंवरती आपण बोलण्याचा प्रयत्न करू, त्याचं विश्लेषण करू आणि भारताने एक देश म्हणून काय करायला पाहिजे याच्याविषयी आपण बोलू। सर्वात पहिले आपण बघू बांगलादेश। बांगलादेशमध्ये आपण जर बघितलं तर बांगलादेश ज्यावेळेला पहिले ईस्ट पाकिस्तान होता 1947 नंतर, तर त्यावेळेला 1950 लोकसंख्या मोजणीप्रमाणे तिथे 24% जे लोकं होते ते हिंदू होते। म्हणजे 24% हिंदू हे बांगलादेशमध्ये शिल्लक राहिले होते। आज 2021 त्यांची संख्या ही कमी होऊन 8% सुद्धा कमी झालेली आहे। मग बाकीचे जे कमी झाले ते कुठे गेले, अनेक जण मारले गेले। जवळजवळ 30 ते 40 लाख हिंदू हे 1971 लढाईमध्ये मारले गेले पाकिस्तानी सैन्याकडून। याच्याशिवाय काही 20-25 लाखाच्या आसपास पळून भारतामध्ये आलेले आहेत आणि बाकी ते कन्व्हर्ट झाले इस्लाम या धर्मामध्ये। तर त्यांची हाल तिथे आता फार खराब आहे। परंतु आजसुद्धा बांगलादेशमध्ये जवळजवळ 2 कोटीच्या आसपास अल्पसंख्याक म्हणजे हिंदू, शीख, जैन, बुद्ध हे आहेत। त्यांचं रक्षण कसं करायचं, आपण गेले काही दिवस वर्तमानपत्रातल्या ज्या बातम्या बघितल्या असतील तर आपल्याला असं दिसतं की त्यांच्यावरती जमात ए इस्लामी वगैरे ज्या बांगलादेशच्या काही उग्रवादी संस्था आहेत ते त्यांच्यावरती हल्ला करत आहेत। सध्या दुर्गापूजाचे दिवस होते, दुर्गापूजाच्या त्यांचे जे मंदिरं होती पेंडॉल्स होते त्याच्यावरती हल्ले झाले। 60-70 जास्त हिंदूंची घरं जाळली गेली, त्यांच्या महिलांवरती अत्याचार झाले। अर्थात बांगलादेश सरकारने आपल्या पोलिसांना तिथे लगेच तैनात करण्याचा प्रयत्न केला, परंतु अजूनसुद्धा जो हिंसाचार चाललेला आहे तो थांबत नाही। हिंदूंनी म्हटलं आहे की तुम्हाला जर नको असेल तर आम्ही पूजा करणार नाही, आम्ही काहीही करणार नाही, परंतु आमच्यावरती हल्ले करू नका। परंतु दुर्दैवाने अजून तरी ते हल्ले थांबले नाहीत। आणि सर्वात विचित्र असं आहे की भारतातल्या राजकीय पक्षांनी याच्याविषयी काही बोललेलं नाही। म्हणजे कोणीही याकरता बांगलादेशशी बोलावं असं मागणी केलेली नाही आहे, त्यांच्या सुरक्षेवरती लक्ष द्यावं अशी मागणी केलेली नाही आहेत। भारतामध्ये अनेक ह्युमन राईट्सचे गट आहेत की जे नेहमी आरडाओरडा करतात, परंतु जे हिंदूंवरती अत्याचार चाललेले आहेत त्याविषयी ते अगदी चुप आहेत। एवढंच नव्हे तर इंटरनॅशनल मीडियामध्ये सुद्धा जे भारताच्या विरोधात आरडाओरडा करणारी जी मीडिया आहे, खास तर युरोपमधली, अमेरिकेमधली आणि इतरत्र,
ती सुद्धा अतिशय शांत आहे, म्हणजे असं लोक वागतायत की जसं तिथे काहीच होत नाहीये। तर आपल्याला यांचे अधिकार सुरक्षित ठेवावे लागतील, युनायटेड नेशन्स ह्युमन राईट काउन्सिलमध्ये याविषयी आपल्याला मांडावं लागेल, बांगलादेशला आपल्याला विनंती करावी लागेल की कृपया त्यांच्यावरती असे अत्याचार करू नका वगैरे। परंतु शेवटी काय व्हायचं हे बांगलादेश सरकारलाच ठरवावं लागेल, कारण त्यांना बियॉन्ड द पॉईंट आपण त्यांना जास्त काही सांगू शकत नाही। तर ही एक महत्त्वाची घटना मला वाटलं ते आपल्यासमोर मांडावं की अत्याचार कसे होतात, आणि हेच कारण होतं ज्याकरता नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर किंवा नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स याविषयी काही कायदे पास करण्याचा सरकारने प्रयत्न केला होता। आणि आपल्याला आठवत असेल की एक CAA सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट नावाचा कायदा पास झाला होता, ज्यामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यामधले जे अल्पसंख्याक आहेत त्यांच्यावरती जे अत्याचार होत आहेत तिथून जे पळून जातात त्यांना भारताचं नागरिकत्व दिलं जावं अशा प्रकारचा तो कायदा होता। परंतु काही राजकीय पक्षांनी, काही संस्थांनी त्याला विरोध केला आणि ते किती चुकीचे होते हे आता आपल्याला पुन्हा पुन्हा दिसत आहे। अफगाणिस्तानविषयी बोलायचं म्हटलं तर तिथे जे शिखांची जे गुरुद्वारे होते त्याच्यावरती हल्ले झाले, एक शीख तिथे औषधं विकणारा होता त्याला मारण्यात आलं, एक तिथे शिखांचा एक मेंबर ऑफ पार्लियामेंट होता की जो प्रॉपर इलेक्ट झाला होता त्याला मारण्यात आलं, तर त्याच्यामुळे अनेक शीख आणि हिंदू हे अफगाणिस्तानमधून पळून 400-500 आसपास मला वाटतं हे भारतामध्ये परत आलेले आहेत। याच्याशिवाय जे अत्याचार होत आहेत पाकिस्तानमध्ये याच्याविषयीसुद्धा मीडियामध्ये बऱ्यापैकी कव्हरेज होतं। मी दोनच आपल्याला उदाहरणं सांगण्याचा प्रयत्न करीन। पाकिस्तान म्हणजे त्यावेळेस आत्ताचा जो वेस्ट पाकिस्तान आहे किंवा 1947 जो वेस्ट पाकिस्तान आहे तिथे जवळ 8-9% हिंदू हे 1950 शिल्लक राहिले होते, हिंदू, शीख आणि इतर। परंतु आता त्यांची संख्या 2% सुद्धा कमी झालेली आहे, म्हणजे किती मारले गेले, किती पळून आले याची आपल्याला कल्पना असावी। आणि जोपर्यंत ही संख्या शून्यवरती होत नाही तोपर्यंत हे जे अत्याचार आहेत हे चालूच राहतील। तर म्हणून यांचं रक्षण कसं करायचं हे अतिशय एक महत्त्वाचं आव्हान एक देश म्हणून भारताच्या समोर आहे, आणि याला काही फारसं सॅटिस्फॅक्टरी किंवा समाधानकारक असं उत्तर नाही। पाकिस्तानलाच दमदाटी करून सांगायला पाहिजे की तुम्ही त्यांच्यावरती अत्याचार करू नका। याच्याशिवाय पुढचा जो इशू आहे, काश्मीर सध्या गेल्या काही दिवसापासून लाईमलाईटमध्ये आहे। तिथेसुद्धा जे तिथे मायग्रंट वर्कर्स कामाकरता गेले होते, कोणी सुतार होता, कोणी गवंडी होता, कोणी पाणीपुरी विक्रेता होता, कारण काश्मीर खोऱ्यामध्ये त्यांना जे मेहनतीची कामं असतात त्याकरता पुष्कळ जास्त मायग्रंट्सची गरज असते। आणि हे सगळे बिहार, UP यामधून आलेले बहुतेक लोक होते, आणि त्यांच्यावरती जे दहशतवाद्यांनी हल्ले केलेले आहेत त्यामुळे त्यांनी आता पलायन केलेलं आहे। आणि आजच्या वर्तमानपत्रामध्ये आपण त्यांचे फोटोग्राफ हे बघितले असतील, ते घाबरलेले आहेत, कारण 17-18 जणांना गेल्या 7 दिवसात मारण्यात आलं। अर्थात भारतीय सैन्याने त्याचा बदला घेतला आणि जवळजवळ मला वाटतं 14 दहशतवाद्यांना गेल्या 7 दिवसात मारण्यात आलेलं आहे। परंतु ज्या मायग्रंट्सना मारण्यात आलं त्यांचं काय, त्यांना आर्थिक मदत काश्मीर सरकार का देत नाही आहे, ती त्यांना द्यायला पाहिजे। त्यांच्या बाळांना काश्मीर सरकारनी नोकरी द्यायला पाहिजे वगैरे, तर ते करतील अशी आशा करूया येणाऱ्या दिवसामध्ये, कारण पाकिस्तानला काश्मीरमध्ये शांतता अजिबात नको आहे। काश्मीरमध्ये टुरिझम हे प्रचंड वाढलं आहे, मी रिपीट करतो, काश्मीरमध्ये पर्यटन किंवा टुरिझम हे प्रचंड वाढलेलं आहे आणि तिथे शांतता प्रस्थापित झालेली आहे। खालचा जो भाग होता उधमपूर, जम्मू, राजौरी, पुंचा, तिथे काहीही हिंसा होत नव्हती, तर हे पाकिस्तानला अजिबात मान्य नव्हतं। आणि त्यांनी आता तालिबानची मदत घेऊन पुन्हा एकदा हिंसाचार वाढवायला सुरुवात केलेली आहे, ही आपल्याकरता एक अतिशय गंभीर बाब आहे। आशा करूया की पुढच्या काही दिवसामध्ये सुरक्षा दलं, खास तर भारतीय सैन्य, इंडियन आर्मी या दहशतवादी विरोधी अभियान तेज करून या दहशतवाद्यांना मारण्याचा प्रयत्न करतील। आता याच्यापुढे एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे ज्याच्याविषयी आपण बोलूया,
ते म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स जी इंटरनॅशनल बॉर्डर पाकिस्तानच्या बरोबर आहे आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्स किंवा सीमा सुरक्षा दल किंवा BSF जी आहे बांगलादेश आणि भारत या सीमेवरती त्यांच्या अधिकारामध्ये कायदेशीर अधिकारामध्ये सरकारने वाढ केली आहे. ही अतिशय चांगली बाब आहे. BSFला जास्त कायदेशीर अधिकार मिळणं हे खूप चांगलं आहे. याचं कारण काय, आज भारत बांगलादेश सीमेवरती नेमकं काय होतं आहे, तिथून बांगलादेशी घुसखोरी होते आहे, तिथून अफगाणचा चरस आणला जातो, तिथून खोट्या नोटा आणल्या जातात, तिथून शस्त्रांची तस्करी होते आणि याच्याशिवाय जी तस्करी तस्करी म्हणजे स्मगलिंग जे प्रचंड प्रमाणामध्ये होतं ते अर्थातच आहे. त्याच्यामध्ये गाई बैल म्हशी यांचं स्मगलिंग प्रचंड होतं, जे आपले सरकारी राशन्स असतात की ज्या अतिशय स्वस्त दरामध्ये सरकार सगळ्या लोकांना देतं, जे गरिबी देशाच्या खाली आहे ते त्या लोकांनी वापरायच्या ऐवजी ते बांगलादेशमध्ये पाठवलं जातं. याच्याशिवाय प्रचंड प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं स्मगलिंग हे तिथे होतं आणि ते थांबवण्याकरता बॉर्डर मॅनेजमेंट करण्याकरता पोलिसिंग करण्याकरता तिथे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ही तैनात आहे. किती तैनात असेल, जनरली एक 50 ते 60 बटालियन्स म्हणजे जवळजवळ 2-2.5 लाखाच्या आसपास बॉर्डर सिक्युरिटी फोर्स किंवा सीमा सुरक्षा दल हे तिथे तैनात आहे. आणि हे बांगलादेश सीमेचं रक्षण कसं करतं, तर तिथे बॉर्डर आउटपोस्ट असते म्हणजे एक पोलीस ठाणं असतं आणि ज्याच्या 2 पोलीस ठाण्यामधलं अंतर हे 3-4 किलोमीटर असतं आणि तिथे त्यांची चौक्या लागलेल्या असतात, तिथून ते सीमेवरती लक्ष ठेवतात. तिथे एक कुंपण पण लावण्यात आलेलं आहे, कुंपण म्हणजे फेन्स हे लावण्यात आलेलं आहे. तर त्याच्यामुळे जर कोणी घुसखोरी करायचा प्रयत्न केला तर त्यांना ते फेन्स किंवा कुंपण हे पार करून जावं लागेल. दोन्ही बॉर्डर आउटपोस्टच्या मध्ये गस्त किंवा पेट्रोलिंग केलं जातं. याच्याशिवाय या BSFच्या लोकांना BSFच्या सैनिकांना जी शस्त्र दिलेली आहेत त्याचा इथे फारसा वापर केला जात नाही. पहिले तर अजिबातच होत नव्हता, परंतु आता त्यांना फायर करण्याचा अधिकार आहे. परंतु हे सगळे नुसते घुसखोरी करणारे असल्यामुळे फायरिंग फारसं केलं जात नाही. कधीकधी तस्कर म्हणजे स्मगलर्स यांच्यावरती फायर उघडला जातो, पण ती संख्या फार कमी आहे. दुर्दैवानी सीमेवरती जे कायदेशीर अधिकार BSFकडे आहेत ते फारच कमी आहे. मी रिपीट करतो, म्हणजे काय की एखाद्या आपण स्मगलरला पकडलं, त्याच्याबरोबर माल पकडला, तर त्यांना काहीच करता येत नाही. त्यांना तिथल्या पोलिसांना हँडओव्हर करावं लागतं आणि आपल्याला कल्पना आहे की जी सीमावरती राज्य बांगलादेश सीमेवरती आहे तिथे एक वेस्ट बंगाल म्हणजे पश्चिम बंगाल आहे, तिथले पोलीस काहीही करत नाही. उलटे ते स्मगलर्सना आणि देशविरोधी तत्वांना हे म्हणजे पूर्णपणे सामील झालेले असतात. पैशाकरता ते सगळे तिथले जे लोक आहेत ते विकले गेलेले आहेत, म्हणजे पोलीस पण विकले गेलेले आहेत, त्या भागातली जी सरकारी यंत्रणा आहे ती विकले गेलेली आहे. आणि स्मगलिंग करणं हा त्या सीमावर्ती भागामध्ये एक प्रचंड मोठा उद्योगधंदा आहे. मी रिपीट करतो, स्मगलिंग करणं हा तिथल्या या भागावरती प्रचंड उद्योगधंदा आहे. आणि इथेच नाही, वेस्ट बंगालमध्ये इतर सीमांवरती सुद्धा, समजा बांगलादेशशी लागलेलं सीमा अजून मिझोराममध्ये पण आहे, याच्याशिवाय अजून त्रिपुरामध्ये पण आहे, तिथे सुद्धा स्मगलिंग होतं. पण काही ठिकाणी वेस्ट बंगालमध्ये प्रचंड होतं, तिथे थोडं कमी होतं. याच्याशिवाय जी इंटरनॅशनल बॉर्डर असते जी पाकिस्तानला लागलेली आहे, जसं पंजाबची बॉर्डर घ्या, तिथून स्मगलिंग होत आहे हे जगजाहीर आहे. किती प्रचंड प्रमाणामध्ये ड्रग्ज म्हणजे अफगाणचा चरस हे तिथे येत आहे हे आपल्याला वेळोवेळी माहिती असतं. आणि सध्या आपल्याला कल्पना आहे की आपण गेल्या काही महिन्यामध्ये जवळजवळ 9-10 हजार कोटी रुपयाचे ड्रग्ज हे पकडलेले आहे. तर हे जे नॅर्को टेरॉरिझम किंवा अफगाणच्या चरसचा जो दहशतवाद जो पाकिस्तान भारताच्या विरुद्ध करतो त्यामध्ये त्यांना प्रचंड यश मिळालेलं आहे. आणि आज परिस्थिती अशी आहे की पंजाबमध्ये असं मानलं जातं की 1/2 हून जास्त युवक हे ड्रग्सच्या आहारी गेलेले आहेत. हे अतिशय देशाकरता खराब आहे, कारण यामुळे एक जर युवक ड्रग्सच्या आहारी गेला तर त्याचं ते पूर्ण कुटुंब हे उद्ध्वस्त होतं. म्हणून हे थांबायला पाहिजे. तर म्हणून बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला कायदेशीर अधिकार जास्त मिळायला पाहिजे, कारण पोलीस काही लोकांना पकडतात, त्यांना ते लगेच सोडून देतात.
तर तसं व्हायला नको. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे, इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे. ज्यांनी चुका केल्या आहेत त्यांना आपल्या कायद्याच्या खालती शिक्षा मिळायला पाहिजे. तर आता जी जे का अधिकार दिलेले आहे त्याप्रमाणे 50 ते 90 किलोमीटर सीमेपासून BSFला पोलिसांचे अधिकार दिलेले आहेत. म्हणजे ते कोणाला अरेस्ट करू शकतात, त्यांच्याविरुद्ध खटला जाहीर करू शकतात. हे अर्थातच चांगलं आहे, कारण दुर्दैवानी सीमावर्ती भागात पोलिसांचं काम जसं चांगलं असायला पाहिजे तसं नाही. तिथे कुठल्याही पोलीस आउटपोस्टमध्ये एखादा कोणीतरी कॉन्स्टेबल बसलेला असतो जो आपलं काम ठीक करत नाही. तर जर आणि उलटं सीमेवरती BSFची संख्या 2-2.5 लाखाच्या आसपास आहे. याच्याशिवाय भारत आणि पाकिस्तानची जी इंटरनॅशनल बॉर्डर आहे किंवा आंतरराष्ट्रीय सीमा आहे तिथे जवळ 1-1.5 लाखाच्या आसपास BSF आहे. तर त्याच्यामुळे ही एक अशी सुरक्षा एजन्सी आहे ज्यांना जर ॲडिशनल ताकद मिळाली तर यामुळे बॉर्डर सिक्युरिटी जी आहे ती आपण जास्त चांगल्या प्रमाणामध्ये करू शकतो. गुन्हेगारांना पकडू शकतो, तस्करांना पकडू शकतो, स्मगलिंग थांबवण्यामध्ये मदत मिळू शकते वगैरे. तर हे परंतु काही राज्य आमच्या अधिकारावरती अतिक्रमण होतं आहे म्हणून ते त्याला विरोध करण्याचा प्रयत्न करत आहेत, खास तर पश्चिम बंगाल आणि पंजाब. अर्थातच हे चुकीचं आहे, कारण राज्याच्या अधिकारांवरती अतिक्रमण येतं आहे याचा अर्थ की देशाची सुरक्षेला धोका आणायचा असं अजिबात नाही. या सगळ्यांना हे कळत नाही आहे का की किती प्रचंड प्रमाणामध्ये ड्रग्ज भारतामध्ये येत आहेत, भारताचं किती नुकसान होतं आहे. उडता पंजाब हा सिनेमा आपण बघितला असेल, त्यामध्ये ड्रग्जचा युवकांवरती कसा दुष्परिणाम होतो याची आपल्याला कल्पना आहे. आपली अर्थव्यवस्था यामध्ये उद्ध्वस्त होते आहे. आणि दुर्दैवाने आता झालं असं आहे की सध्या अफगाणिस्तानमध्ये जिथे तालिबान सत्तेमध्ये आलेला आहे त्यांच्याकडे त्यांच्या राज्यकारभार चालवण्याकरता पैसे नाही, त्यांचं उत्पन्नाचं साधन आहे ड्रग्ज म्हणजे अफुगांजा चरस. तर त्याच्यामुळे त्याचं ते प्रचंड प्रमाणामध्ये स्मगलिंग करत आहे. तर आणि याचा आपण बघितलं की आपल्या गुजरात कोस्टलाईनवरती आपण 3,000 कोटी रुपयाचे ड्रग्ज जे कंटेनर्समधून आले होते ते पकडले. तर म्हणून जी BSFला जी कायदेशीर ताकद देण्यात आलेली आहे ती अतिशय बरोबर आहे. त्याच्यामुळे जास्त तस्कर, जास्त स्मगलर्स, जास्त कायदा तोडणारे हे पकडले जाऊ शकतील आणि त्याला सगळ्या देशांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. मी आता पुढच्या 1 मिनिटामध्ये थांबणार आहे. मी आपल्याला इतकंच सांगू इच्छितो की पाकिस्तान आणि चीन येणाऱ्या दिवसामध्ये भारताच्या विरुद्ध 365 दिवस मल्टी डोमेन वॉर हे सुरू ठेवेलच. याला हायब्रिड वॉर म्हटलं जातं, याला ग्रेझोन वॉरफेअर म्हटलं जातं. भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने भारताचं नुकसान केलं जाईल, भारताची आर्थिक प्रगती थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल. एक म्हणजे कुठेही संप करा, बंद करा. आपण बघतो आहे कालच एक बंद झाला होता आणि उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये रेल्वेज थांबवण्यात आल्या. जे सो कॉल्ड शेतकरी दिल्लीला वेढा देऊन बसलेले आहे त्याच्यामुळे रोज 4 ते 5 हजार कोटी रुपयाचं दिल्लीचं नुकसान होतं आहे. म्हणजे आपलेच लोक आपल्याच देशाचं नुकसान करत आहेत. तर हे जे एज्युकेशनल टेररिझम आहे किंवा ज्याला आंदोलकांचा दहशतवाद म्हटला जातो याच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टने अगदी क्लिअर निर्णय दिलेला आहे. तुम्हाला तुमचं म्हणणं काय आहे त्याच्याकरता एज्युकेशन किंवा संप करण्याचा अधिकार आहे, परंतु तुम्ही रस्ते बंद करू शकत नाही, तुम्ही रेल्वे लाईन बंद करू शकत नाही, कारण त्यामुळे सामान्य जनतेला त्रास होतो. दुर्दैवाने अजून हे आपल्या काही जणांच्या लोकांच्या डोक्यामध्ये ते शिरत नाही आहे आणि आपणच आपल्या देशाचं नुकसान करतो आहे. महाराष्ट्रामध्ये काल परवा एक बंद झाला, त्यामध्ये आपणच आपल्या STs जाळल्या आणि STs हे सर्वात गरिबांचं साधन असतं. तर मला वाटतं आपल्या सगळ्या लोकांना हे कळेल की जर देश जर तुम्हाला काही कारण करून तुमचा जो विरोध जाहीर करायचा असेल तो तुमचा करण्याचा अधिकार आहे. पण काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करा की ज्याच्यामुळे समजा तुम्ही उपोषणाला बसू शकता, तुम्ही स्वच्छ भारत अभियानमध्ये भाग लावू शकता, तुम्ही फक्त झेंडे लावू शकता किंवा फलक लावू शकता, परंतु हिंसाचार करू नका, कारण हिंसाचार केल्यामुळे देशाचं नुकसान होतं आणि देशाची आर्थिक प्रगतीचा वेग हा कमी होतो. नशिबाने आपण
आता सध्या खूप चांगलं काम केलेलं आहे, वॅक्सिनेशन हे खूपच वाढलेलं आहे, तर त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेचा वेग वाढला आहे. आपण जर बघितलं तर स्टॉक एक्सचेंज किती वेगाने पुढे चाललेलं आहे जगाच्या तुलनेमध्ये ते आपल्याला दिसेल. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, वर्ल्ड बँक, मुडीज यांनी सांगितलेलं आहे की भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, तर त्याच्यामुळे भारतीय तरुणांना जॉब्स मिळतील, याच्यामुळे आर्थिक व्यवस्था वाढेल, यामुळे रोटी कपडा मकानची लढाई जिंकण्याकरता सामान्य जनतेला मदत मिळेल. तर मला वाटतं आपण सगळे मिळून एक रिझोल्युशन करूया की आपण देशाच्या प्रगतीला आपल्याकडून जेवढं शक्य असेल तेवढा हातभार लावूया. ज्या क्षेत्रात आम्ही काम करतो तिथे खूप काम करूया, ज्यामुळे देशाची आर्थिक प्रगती होईल आणि देश एक मोठी शक्ती म्हणून पुढे येईल. आणि जास्त महत्त्वाचं की तरुणांना यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे जॉब मिळतील. मी इथेच थांबतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा. जय हिंद.